नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळते। पवईतील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली आहे। या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्यात। ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली आहे। हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेलाय। या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय। याशिवाय या ठिकाणी अनेक कामगार देखील काम करत होते। ही आग संपूर्ण सर्व्हिस सेंटरमध्ये पसरली आहे, त्यामुळे या आगीचा फटका आजूबाजूच्या इमारतींना लागू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे। हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरसोबतच इथं गाड्यांचं शोरूम देखील होतं, त्यामुळे अनेक महागड्या गाड्या या ठिकाणी होत्या। त्यातच या गाड्यांमध्ये असलेल्या इंधनामुळे आगीचा भडका उडाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय। या ठिकाणी काम करणारे कामगार देखील तिथे अडकल्याची भीती वर्तवली जाते। त्यात हा भाग दाटीवाटीचा आणि गर्दीचा असल्याने अग्निशमन दलाला मार्ग काढत आगीच्या घटनास्थळावर पोहोचण्यात अडथळे येत असल्याचंही पाहायला मिळालं। याशिवाय आगीची तीव्रता मोठी असल्यानं धुराचे मोठमोठे लोट शोरूमच्या जवळील निवासी इमारतींमध्ये घुसत आहेत, त्यामुळे या रहिवासी इमारतीतील नागरिकांना तिथून बाहेर काढलं जातं। एकूणच ही आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखीन बराच वेळ लागू शकतोय। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।